मसाला किचन विथ सुषमामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भन्नाट अशी बटाट्याची चटणी बघा ही चटणी दिसायला किती सुंदर आहे बघूनच खावशी वाटेल अशी ही आपली भन्नाट बटाटा चटणी चला तर रेसिपी बघूया मी सुषमा तुमच्यासाठी नेहमी नवीन नवीन नवी अशी रेसिपी घेऊन येते तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे राई जिरे लसूण ठेचलेलं लसूण आहे आणि हिरवी मिरची छान असं फ्राय करून घेऊया आणि कढीपत्ता टाकायचा आहे कांदा टाकूया चिरलेला कांद्याच्या अगोदर लसूण टाकलं तर ते छान असं फ्राय होते आणि भाजीला खूप छान अशी टेस्ट येते म्हणून कांद्याच्या आधी आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे वरून टाकणार आहे वटाणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचंच टाका पण बटाट्याच्या चटणीमध्ये वटाणे खूप छान लागते टेस्टला थोडे टमॅटो टाकून देऊया आणि छान असं मिक्स करून घेऊ बघा हळद टाकायची आहे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि धने पावडर छान असं मिक्स करून बटाटे उकळून घेतलेले आहेत ते आहे क्रश पण करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून देऊया बघा या प्रकारे हे टाकून द्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घेऊया भाजी खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण तेवढीच टेस्टी बनते ही भाजी या प्रकारे तुम्ही करा बघा वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली बटाट्याची चटणी तयार आहे मी आज बटाट्याची चटणी आणि पुऱ्या करून दाखवणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या दोन पुरे आहेत त्या करून दाखवते बटाट्याच्या चटणीसोबत पुरे हे कॉम्बिनेशन खायला खूप टेस्टी लागते चला तर पुऱ्याची पण रेसिपी बघूया आपली इथे बटाट्याची चटणी तयार आहे बघा एका पॅनमध्ये तेल टा ठेवूया गरम करायला आणि अशा प्रकारे एक हुंडा घेऊन आपल्याला गोल गोल करून छान अशी चपाती बनवून घ्यायची आहे ही हे पुऱ्या खूप छा अशा झटपट होणारे आहेत म्हणून या प्रकारे मी बनवत आहे बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की वेळ नाही भेटत म्हणून या प्रकारे पण आपण पुऱ्या बनवू शकतो ह्या पुऱ्या पण अशा टम्म फुकतात छान आणि खायला पण पुऱ्यासारख्याच लागतात बघा अशा प्रकारे मी गोल गोल चपाती करून घेतलेली आहे आणि एका चाकूच्या साहाय्याने याला असे कट करून घ्यायचं आहे चपातीवर असं प्लस चिन्ह करून म्हणजेच कट करून घ्यायचं आहे आणि ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पुरे केल्या तर खूप झटपट होते आणि खायला पण तशा पुऱ्याचीच टेस्ट येते पूर्ण आणि टम्म फुकले जाते म्हणून तुम्ही असे पण करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ नसेल त्यावेळेस बघा एक एक करू मी सगळ्या पुऱ्या तळून घेत आहे या प्रकारे आपल्याला एकदाच दोन पण इथे तळता येते या प्रकारे करून आपल्या पुऱ्या रेडी आहे आणखी मी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला पुऱ्या करून दाखवते या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे चला तर पारंपरिक पद्धतीने पुऱ्या कशा बनवतात ते मी करून दाखवते सेम प्रोसिजर आहे एक हुंडा घ्यायचा आहे आणि पीठ मळून छान त्यामध्ये चपाती तयार करून घ्यायची आहेत तुम्ही ते तेल पण लावू शकता तेल लावून पण करू शकता पण मी ते पीठ लावलेलं आहे बघा या प्रकारे तुम्ही गोल अशी चपाती करून घ्यायची आहे आणि एका वाटीच्या साह्याने छान अशा गोल गोल पुऱ्या करून घ्यायचा आहे ही पारंपरिक पद्धत आहे पुरी म्हणलं तर गोल राऊंड हेच शेप येते हे आपल्या डोक्यामध्ये म्हणून या प्रकारे तुम्ही पुऱ्या करू शकता पण हे बघा असं आजूबाजू पीठ उरलेलं असतं ते वेस्टेड जाते म्हणजे वेस्टेड ना म्हणता बाजूला काढून घेऊ तो आपण ते म्हणून या प्रकारे तुम्ही करू शकता अशा गोलगळी -गोल आपण मस्त असे टंब फुकतात तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झालेली आहे रेसिपी ते या प्रकारे मी सर्व पुऱ्या तळ तरू, तळून घेतलेल्या आहेत बटाट्याची चटणी आणि पुऱ्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागते थँक्यू तुम्ही नक्की करून